हाय टुडे वी आर गोइंग टू लर्न अ पोयम वेकअप तर आज आपण पोयम बघणार आहोत त्या पोयमचं नाव आहे वेकअप वेकअप म्हणजे उठा वेकअप वेकअप इट्स अ लवली डे उठा उठा हा खूप लवली म्हणजे सुंदर छान दिवस आहे ओ प्लीज गेट अप अँड कम अँड प्ले तर उठा आणि बाहेर या खेळायला घराच्या बाहेर खेळायला जावा द बर्ड्स आर सिंगिंग इन द ट्रीज अँड यू कॅन हिअर द बजिंग बीज बाहेर झाडावर बसलेल्या पक्ष्यांचा आवाज येत आहे पक्ष्यांचा चिवचिवाट आहे पक्षी गाणी गात आहेत आणि तुम्ही जे बीज म्हणजे मधमाशांचा जेव्हा मधमाशा जेव्हा उडतात तेव्हा त्यांचा एक बजिंग आवाज येतो तर तो सुद्धा तुम्हाला ऐकू येत असेल वेकअप वेकअप इट्स अ लवली डे उठा उठा खूप सुंदर दिवस आहे ओ प्लीज गेट अप अँड कम अँड प्ले तर प्लीज उठा आणि या खेळायला या बाहेर घराच्या इट्स मच टू लेट टू लाय इन बेड लाय इन बेड म्हणजे बेडवर झोपून राहायला आता खूप उशीर झालेला आहे आता ही वेळ नाही आहे झोपून राहण्याची तुम्ही उठा सो हरिअप यू स्लीपी हेड स्लिपी हेड म्हणजे आळशी मुलांनो उठा वॉश अँड ड्रेस आंघोळ करा आणि कपडे घाला अँड कम ऑन आऊट आणि बाहेर या खेळायला एव्हरी वन इज अप अँड अबाउट सगळे उठलेले आहेत द काऊ द हॉर्सेस द डक्स अँड द शिप गाय घोडे बदक आणि मेंढी सगळे उठलेले आहेत द टायनियस चिकन चिप 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 आणि जे छोटे कोंबडीचे पिल्ल आहेत नाही तर ती चिप 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 त्यांचं चर्पिंग चालूच चा आहे उठा तर पोयमचे पोयट आहेत सी फ्लेचर तर या कवितेत कवी तुम्हाला सांगत आहेत की खूप उशीरपर्यंत सूर्य उगवल्यानंतर खूप उशीरपर्यंत झोपून राहायचं नाही लवकर उठायचं आपलं आवरायचं आणि बाहेर खेळायला जायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण पक्षी दुसरे प्राणी सगळे सूर्य उगवला की उठतात त्यांचं त्यांचं काम करत असतात म्हणून आपण सुद्धा लवकर उठलं पाहिजे असं या पोयममध्ये सांगितलेलं आहे